रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। पिंपरी चिंचवड शहरातील पूर्णानगर परिसरामध्ये आज पहाटे 5 वाजता दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। हार्डवेअर दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात हळहळ व्यक्त होतीये। पूर्णानगर येथील सचिन हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये लागलेल्या आगीत अख्खं कुटुंबाचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवड मध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। या दुर्घटनेत चिमणराम चौधरी वयवर्ष 45, ध्यानुदेवी चौधरी वयवर्ष 40, सचिन चौधरी वयवर्ष 10 आणि भावेश चौधरी वयवर्ष 15 यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हार्डवेअर दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा असा अंदाज अग्निशामक विभागाच्या प्राथमिक अंदाजे। एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती मृत्यू पावल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात हळहळ व्यक्त होतीये। आज सकाळी पहाटे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली या आगीची। इमिजिएटली आपली टीमने रिस्पॉन्ड पण केला, पण बहुतेक जे दिसत आहे प्रिलिमरी, एक आपलं राजस्थानचे मूळ निवासी असलेले कुटुंबीय, 4 कुटुंबीय होते, हस्बंड वाईफ आणि त्यांचे मुलं, त्यांची दुर्दैवाने याच्यामध्ये डेथ झाली आहे। जे प्रिलिमरी आता आम्ही जे त्यांचं बॉडी आहे त्याला YCM हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे। पोस्टमॉर्टमचे रिपोर्टच्या नंतर नेमका कॉज ऑफ डेथ आपल्याला कळेल, पण जे प्रिलिमरी जे दिसतं आहे की डेथ कदाचित सफोकेशनने झालेलं आहे त्यांचं। खाली आपला पेंटचा एक शॉप होता हार्डवेअरचा, ज्याच्यामध्ये थिनरपासून पेंट असा ज्वलनशील मटेरियल जे असतात तो याच्यामध्ये होतं, आणि लॉफ्टमध्ये ते राहत होते। तर त्या ठिकाणी त्यांचा 4 जे प्रिलिमरी दिसतं आहे की सफोकेशनने कदाचित त्यांचा डेथ झालेला आहे, पण आम्ही आता रिस्पॉन्ड करतोय सिच्युएशनला अँड वी आर रिस्पॉन्डिंग नाउ। मृत्यू झाला नंतर थोडा डिटेल आपल्याला कळेल असं दिसतंय आपल्याला, पण तो पोस्टमॉर्टमचे नंतरच आपल्याला कळतं आहे की सफोकेशनने किंवा सफोकेशनचे मुळे झालं किंवा इतर काही कारण होतं, तर ते नेमकं त्याच्यामध्ये आपण कॉमेंट पोस्टमॉर्टमच्या नंतरच करू शकणार। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही।